Good morning, students. Today we are going to start the remaining part of our 6th lesson, nouns, number, subject, grammar, class 5th standards. In today's period, we are going to learn some rules related with singular and plural nouns. Okay, now look here. Singular nouns to their plural forms. Study the following rules. Okay, study the rules given to them. That means we have to revise the all rules related with singular nouns and plural nouns. Okay, how to form the plural nouns. The example number C. Okay, now rule number C. Look here. For nouns ending in F or FE, change F to V and add ES. This one is rule. That means a word which ending in F or FE. म्हणजे असा शब्द की जो काय होतो त्याचा शेवट कशाने होत आहे एफ किंवा एफई ने होत आहे या लेटर ने होत आहे त्याला आपल्याला चेंज कसं करायचं चेंज एफ टू व्ही वी हॅव टू कन्वर्ट दॅट एफ इनटू व्ही अँड ऍड ईएस अँड देन ऍट द लास्ट वी हॅव टू ऍड हियर ईएस टू मेक प्लुरल फॉर एक्झाम्पल द फर्स्ट एक्झाम्पल इज हियर ओल्ड Okay, look here, the last letter of that word is F. Last letter of that word is F. Now, we change that F into V. Now, we can change that F into V and then we add ES to at the last. That means we make the plural word of that same word. Okay, now look here, olds, olds. You can get easily understand, okay? Now look here. Next, second, wife, wives. बघा या ठिकाणी शब्द काय आहे वाईफ आहे आता यामध्ये आले लास्ट लेटर काय आहे आपली एफई एफई ला आपण कन्वर्ट कशामध्ये करणार आहोत व्ही मध्ये कशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला व्ही मध्ये ज्यावेळेस आपण प्लुरल फॉर्म अनेक वचन करत आहोत त्यावेळेस आणि नंतर आपण त्याला अटॅच काय करत आहोत ऍड ईएस लुक हियर वाईफ वाईव्स वाईफ Wives. Now next, leaf, leaf, leaves, leaf, leaves. Next, life, lives. F E च्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे वी यूज केलेला आहे या ठिकाणी आणि नंतर आपण ई एस अटॅच केलेला आहे यू कॅन इझिली अंडरस्टँड द दिस रूल ओके चेंज F into V and then add ES to make that word plural word. Okay, now next. Nouns that end with A consonant plus Y change to IES. Look here. Consonant sound sobat kya hai? Consonant manje vyanjan. आणि प्लस वाय असेल तर त्याचा आपल्याला चेंज कशामध्ये करायचा आहे प्लुरल करताना आयईएस मध्ये करायचा आहे फॉर एक्झाम्पल शेरी शेरी लुक हियर द बिफोर दॅट वाय लेटर वाय लेटरच्या अगोदर काय आलेलं आहे कॉन्सनंट साऊंड आर आलेला आहे वायच्या अगोदर आलेलं साऊंड कसं आहे कॉन्सनंट आहे आणि कॉन्सनंट आर आहे मग अशा वेळेस त्याचं प्लुरल फॉर्म करत असताना आपण अटॅच काय करतो IES लावत असतो लुक हियर इन्स्टेड ऑफ दॅट वाय वी यूज IES ओके लुक हियर जर कॉन्सनंट साऊंड असेल वायच्या अगोदर तर वाय रिमूव्ह करत असतो आपण आणि त्याच्या ठिकाणी IES यूज करतो चेरी चेरीज नाव नेक्स्ट फ्लाय फ्लाईज या एफ च्या अगोदर कॉन्सनंट साऊंड एल आहे मग आपण वाय जो काय करतो रिमूव्ह करतो आणि वायच्या ठिकाणी इन्स्टेड ऑफ वाय वी यूज आयईएस टू मेक प्लुरल फॉर्म ऑफ दॅट नाउन या सिंग्युलर नाउनचं प्लुरल नाउन आपण बनवू शकतो नाव नेक्स्ट रूल इज हियर नाउन्स दॅट एंड विथ ए वॉवेल प्लस वाय आता एखादं सेंटेन्स काय आहे बघा की वॉवेलने म्हणजे सेंटेन्स मध्ये वॉवेल साऊंड आहे आणि त्याच्यानंतर वाय आलेला आहे सेंटेन्स सॉरी वर्ड्स किंवा नाउन्स असं नाउन्स की ज्याच्या एंड्स वाय ने होतो आणि त्याच्या बिफोर काय आलेलं आहे वॉवेल साऊंड वॉवेल म्हणजे काय स्वर आलेला आहे त्यावेळेस त्याचं प्लुरल नाउन करायचं आहे आपल्याला सिंग्युलर नाउनचं तर आपण फक्त ऍड एस लावतो इन द एंड लुक हियर फॉर एक्झाम्पल आता डे डे या शब्दामध्ये बघा वायच्या अगोदर काय आलेला आहे वॉवेल साऊंड आलेला आहे वॉवेल साऊंड ए ओके
आता y च्या अगोदर वॉवेल साउंड असेल तर मग याचं प्लुरल करायचं आपल्याला, डे सिंग्युलर आहे ना, याचं प्लुरल करायचं असेल तर आपण फक्त अटॅच काय करतो, यस. वाय रिमूव केलेला आहे का या ठिकाणी? नाही. फॉर एक्झाम्पल बॉय, तुम्ही पाहिला असेल जर तुम्ही बॉय घेतलं, बॉय कसं आहे आपला सिंग्युलर बॉय. आता वायच्या अगोदर काय आलेलं आहे, वॉवेल वो आलेला आहे, मग त्याचं आपलं काय करणार आपण प्लुरल बॉयज, फक्त आपण यस अटॅच करतो बाय ऍडिंग यस. ओके, वाय एज इट इज असणार आणि फक्त आपण यस अटॅच करणार. जर या ठिकाणी कॉन्सनंट असेल, व्यंजन असेल, तर आपण काय करतो वाय रिमूव्ह करतो आणि आय ई एस लावून शब्द काय करतो प्लुरल करत असतो. नाउ लुक हियर, मंकी, मंकी या ठिकाणी ई आलेले वॉवेल साउंड वायच्या अगोदर, मग आपण फक्त ऍड काय केलेलं आहे, यस, वाय एज इट इज ठेवला आणि मंकी मंकीज. नेक्स्ट रे रेज, या ठिकाणी वॉवेल साउंड आलेला आहे, मग फक्त आपण अटॅच यस करणार. रेज सिंग्युलर प्लुरल, सिंग्युलर प्लुरल. नाउ की कीज, की कीज, लुक हियर, हियर वी अटॅच यस. बिफोर दैट वॉवेल लेटर देर इज वॉवेल साउंड ई, ओके, सो दैट हियर वी ओनली अटॅच यस फॉर टू मेक नाउन्स प्लुरल नाउन्स. ओके, नाउ नेक्स्ट पॉइंट नंबर हियर, इफ फ्यू नाउन्स हैव द सेम सिंग्युलर एंड प्लुरल फॉर्म्स. काही नाउन्सचं काय असतं की सिंग्युलर आणि प्लुरल सेम असतं. फॉर एक्झाम्पल शिप, शिप, शिप म्हणजे जहाज, ओके, सॉरी शिप म्हणजे ही मेंढी आणि ते शिप म्हणजे जहाज, ओके, शिप, शिप, प्रोनाउन्सिएशन इज सेम, शिप एस एच आय पी, शिप म्हणजे जहाज आणि शिप म्हणजे मेंढी, ओके, एस एच डबल ई, शिप म्हणजे काय, मेंढी. डिअर डिअर, डिअर डिअर. नेक्स्ट एअरक्राफ्ट, एअरक्राफ्ट, सिंग्युलर आणि प्लुरल कसं आहे, सेम आहे, सिंग्युलर अँड प्लुरल सेम, रिमेंबर दिस, सिंग्युलर अँड प्लुरल सेम. शिप, शिप, डिअर डिअर, एअरक्राफ्ट, एअरक्राफ्ट, स्पेसिस, स्पेसिस, सिंग्युलर अँड प्लुरल बोथ आर सेम्स. नाउ नेक्स्ट रूल, नाउन्स दॅट एंड इन अस, ओके, यूएस लेटर, यूएस, ओके, द नाउन दॅट एंड्स इन US later, that means us. The plural ending is frequently used I. आता जर नाउन आहे आणि त्याचा शेवट कशाने होत आहे, यूएस ने होत असेल या लेटर ने, तर मग त्याच प्लुरल फॉर्म करत असताना आपण कोणतं लेटर यूज करतो, आय. लुक हियर, कॅक्टस, कॅक्टी, हियर वी अटॅच आय. बघा इथे या यूएस च्या ऐवजी आपण काय वापरलेलं आहे, आय. नेक्स्ट फोकस, फोकस यूएस आहे त्याच्या ठिकाणी आपण फोके, ओके. आय होप यू कॅन इझिली अंडरस्टँड दॅट दीज रूल्स, ओके, रिलेटेड विथ प्लुरल नाउन्स, ओके, दॅट मीन्स वी कॅन मेक सिंग्युलर टू प्लुरल नाउन्स बाय युझिंग दिस रूल. द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस लेसन वी विल सी इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.